पनवेल महापालिका सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या कार्याची दखल घेत आंतरराष्ट्रीय KEISE इंटरनॅशनल युनिव्हर्सिटीच्या वतीनं डॉक्टरेट ही पदवी जाहीर करण्यात आली आहे. शुक्रवार दिनांक 27 डिसेंबर रोजी श्रीलंकेत होणाऱ्या पदवीदान समारंभात ही पदवी त्यांना बहाल केली जाणार आहे. पनवेल महापालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर यांचं सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात भरीव योगदान आहे. त्यांनी विविध संस्था तसेच राजकीय महत्वाच्या पदांची जबाबदारी यशस्वीपणे सांभाळली आहे. सामाजिक क्षेत्रात त्यांचं योगदान मोलाचं राहिलंय. ते विविध उपक्रमांमध्ये सहभागी होऊन संबंधित संस्था आणि व्यक्तींना प्रोत्साहन देतात. अनेकांना मदतीचा हात सभागृह नेते परेश ठाकूर यांनी दिला आहे. पनवेल महानगरपालिकेत भारतीय जनता पक्षाची एक हाती सत्ता आहे. परेश ठाकूर हे सभागृह नेते असून त्या माध्यमातून ते सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांवर सातत्यानं आवाज उठवत असतात. घनकचरा व्यवस्थापन, प्लास्टिक निर्मूलन, त्याचबरोबर प्रक्रिया झालेल्या सांडपाण्याचा पुनर्वापर या पर्यावरण विषयक विषयांवर त्यांनी आग्रही भूमिका घेतली आहे. त्याचबरोबर याकरिता पुढाकारही घेतलाय. सामाजिक, शैक्षणिक, कला, क्रीडा, सांस्कृतिक, राजकीय क्षेत्रातील त्यांचे कार्य आदर्श आणि उल्लेखनीय असल्यानं त्यांच्या अनेक कामांची दखल KEISE या आंतरराष्ट्रीय विद्यापीठानं घेत परेश ठाकूर यांना डॉक्टरेट बहाल करण्याचा निर्णय घेतला आहे. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार TV News सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.